सांगू तुका माझ्या मालवणची माती, आंब्याचा गोडवा इथे काळजात राहतो, माझ मालवणच गाव हो, माझ मालवणच गाव। आमची कालच गाय आली, त्या गायचं चौथवीत आहे आणि चौथवीत असून काल व्हिल्यामुळे आज संध्याकाळी त्याचं खरवस करण्याचा आम्ही योजना, आणि त्याच्यासाठी हे पदार्थ कुठले कुठले असतात तर जिरं असतं, वेलची असते, 2 लिटर जर तुमचं चीक असेल तर साधारण थोडंसं 100 ग्रॅम जिरं, 50 ग्रॅम त्याला वेलची असो आम्ही, आणि गूळ हळदी रंग यावा म्हणून थोडीशी खाण्याची हळद पूड टाकतो, साखरेपेक्षा की नाही गूळ चांगलं असतं, आरोग्याच्या दृष्टिकोनातून वगैरे चांगलं असतं, आणि वेलची ही त्याचा चांगला स्वाद मिळावा म्हणून आम्ही वेलची वापरतो, आणि तो खरवस आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आम्ही वाटतो। ते खरवसाला आम्ही गूळ वापरतो, एक अर्धा किंवा 1 किलोचं असेल ढेप, छोटी ढेप, तर ती आपण बारीक चिरून चिरून किसून घेतो, आणि जेणेकरून ते एकजीव होईल, मिश्रण व्हायला पाहिजे, आणि ह्याची आपल्या जिऱ्याची आणि तुमच्या वेलचीची पेस्ट तयार करून देतो। बारीक करून घेतो मिक्सरला म्हणा किंवा आमच्या मालवणी भाषेत त्याला पाट्यावर म्हणतो, वाटतो ते, आणि ते बारीक करून घ्यायचं, पेस्ट बनवायची त्याची। हे आता मी खरवस करतो, त्याच्यात जिरा आम्ही टाकतलं 2 लिटरला साधारण 100 ग्रॅम जिरं टाकणार आहे, आणि वेलची 50 ग्रॅम असा ह्या 2 किलो चिकायला लागतो, आणखी हे गूळ वापरतो त्याच्यात, तर गूळ वापरण्यामागे गूळ आणि चीक हा काय झाला खरवसासाठी गरम असतं, तर त्याच्यासाठी ते थंडपणा येण्यासाठी ते बाजू नये म्हणून आपण काय करतो तर जिरा घालतो, गाईचा घट्टपणा दुधा चिकाचा कमी असतो, म्हशीचा मात्र चांगला दाट असतो चीक, तो तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्या प्रमाणात करतात। गाईचा चीक हा पातळ प्रमाणात असतो त्यामुळे घट्टपणा थोडासा कमी येतो, आणि त्याला वरचं एक पाणी थोडंसं असतं, ते पाणी म्हणून काय लोक आवडले नाही मालवणी माणूस पितो, मिश्रण करता करता ते एकजीव व्हायला पाहिजे, आणि त्या प्रमाणात चाखून बघून मग ते किती प्रमाणात बुवा गूळ झालेलं आहे किंवा काय गोडीला आणखी पाहिजे का, नाही तर अति गोडसुद्धा उपयोग नाही आणि जास्त कमीसुद्धा गोड उपयोग नाही, असे आता चिकाची प्रोसिजर सुरू असते। एका मोठ्या टोपात जरा पाणी ठेवायचं आणि दुसऱ्या टोपात तो चीक गूळ जिरं आणि वेलची असं मिश्रण करून ठेवायचं, आणि त्याच्यावर आपल्या शेणीची म्हणा किंवा निखाऱ्याची म्हणा ही थाळ करायची, त्याला निखाऱ्याची थाळ म्हणतात, पेटी आग नसून थाळ करणं हे ह्याच्यावर चांगला तो शिजला जातो। साधारण हे मिश्रण 1 ते 1.25 तास विस्तवावर किंवा चुलीवर म्हणा किंवा स्टोववर म्हणा गॅसवरती म्हणा ठेवावं लागतो, पण लाकडाच्या विस्तवावर केल्याला चांगली चव येते, की एका टोपामध्ये झाकणी मारून त्याला थोडंसं आधी उकाळा यायचा, उकाळा येईपर्यंत झाकणी ठेवायची नाही, आणि थोड्या वेळाने आपल्याला उकळलं असं वाटलं की त्याच्यावर झाकणी ठेवायची, जेणेकरून तो फुगीरपणा त्याला आला पाहिजे, हात मारून त्याच्यावर बघायचा त्याचा धबधबा असा आवाज व्हायला पाहिजे, काय तो चीक तयार झाला खाण्याजोगा असा आपण खरवस म्हणतो त्याला, असा आमच्या मालवणी माणसांचा एक समज असा, आणि त्याप्रमाणे पूर्वज करीत गेले त्याप्रमाणे आम्ही ते करत असतो, आणि शिजल्यावर तो आपण सर्वांना वाटतो अशी त्याची खरवसाची त्याला खरवस म्हणतात, मालवणी भाषेत त्याला खरवस असं म्हणतात।